काळ्या मसाल्यामध्ये तुम्ही मटण किंवा चिकन खूप वेळा खाल्लं असेल, पण कधी काळ्या मसाल्यामध्ये वांगा बटाट्याची भाजी बनवली आहे का? तोडाला तोड देणारी आजची आपली ही व्हेज रेसिपी आहे, जी तुम्हाला नॉनव्हेजची आठवण सुद्धा देणार नाही. वांगा बटाटा शेंग याचे खूप सारे रेसिपीज आपण बघितलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी आज आणखीन एक नवीन रेसिपी. म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. तर इथे मी दोन वांगी, दोन बटाटे आणि दोन शेंगा घेतलेले आहेत. वांगी तुम्ही कुठलीही घेऊ शकता, बटाटे मीडियम आकाराचे आणि शेंगासुद्धा मीडियम आकाराचे घ्यायचे आहेत. धुवून या प्रकारे कापून घ्यायचे आहेत, पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, कारण बटाटाही काळा पडतो, वांगंही काळं पडतं. शेंगाच्या शेरा काढायच्या आहेत आणि मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचे आहेत. बघा, आता एक हिरवा मसालासुद्धा आपल्याला तयार करायचा आहे, तर त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथमीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं घेतलेलं आहे. खलबत्त्यामध्ये कुटून छान असा भरटसा हिरवा मसाला तयार केलेला आहे, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ग्राइंड करू शकता. आता भाजी बनवण्यासाठी 3 ते 4 चमचे तेल गरम करा, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता म्हणजे 7 ते 8 कढीपत्ता आणि थोडीशी हिंग घालून छान फोडणी द्यायची. कडकडीत फोडणी झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला हिरवा मसाला. आता हिरवा मसाला आधी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत, त्याच्याने मिरचीचा जो तिखटपणा आहे ते कमी होईल. साधारण 10 ते 15 सेकंड परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 2 कांदे या प्रकारे उभे, बारीक किंवा तुकडा, कसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही तुकडा करून घेऊ शकता. परतून घ्यायचं आहे, खूप जास्त शिजवायचं नाही आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी. त्यानंतर 1 टमॅटो तुकडा कापून घ्यायचा आहे आणि ते दोन्ही हलकंसं परतून घ्यायचं आहे साधारण 1 मिनिटासाठी. खूप जास्ती मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही आहे. त्याच्यामध्ये घाला 1/2 चमचा हळद, साधारण 2 छोटे चमचे लाल तिखट घातलेलं आहे, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला म्हणजे 1/2 चमचा गरम मसाला. हे सर्व मसाले घातल्यानंतर परतून घ्या. परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे काळा मसाला. काळा मसाला माझ्याकडे माऊली काळा मसाला आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा काळा मसाला वापरू शकता. बरेच जण घरी बनवतात, तर घरी बनवलेला काळा मसालाही घालू शकता. तर 2 मोठे चमचे घातलेला आहे. आजची ही रेसिपी स्पेशल काळ्या मसाल्यामध्येच आपण बनवतोय, म्हणून जास्ती प्रमाणात काळा मसाला घातलेला आहे. पण जर तुम्हाला जरा तरी कमी करायचं असेल, म्हणजे 1/2 चमचा किंवा कमी घालायचं असेल, तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे, कारण हे आता आपल्याला चांगल्यापैकी शिजवायचं आहे. सर्व मसाले पडलेले आहेत याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ घाला. मीठ घातल्यानंतर 1 उकळी घ्यायची आहे आपल्याला, कारण जे मसाले आपण घातलेले आहेत ते चांगल्यापैकी थोडीशी शिजले पाहिजे आणि त्यानंतर आपण बटाटा वगैरे घालणार आहोत. तर साधारण 1 उकळी आणा, म्हणजे साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. हवं असेल तर गरम पाणी घाला, त्याच्याने उकळी लवकर येते. तर तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे. कांदा टमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे. एकदम फेंट आपल्याला नको आहे, म्हणजे एकदम मऊ आपल्याला करायचं नव्हतं. भाजीमध्ये कांदा टमॅटो दिसला पाहिजे म्हणून इतपतच आधी शिजवलं होतं. उकळीसुद्धा आलेली आहे मस्तीपैकी. आता याच्यामध्ये आपण घालूया कापलेल्या भाज्या. आता इथे आपण जसं की बटाटा, वांगं आणि शेंग घेतलेलं आहे, तुम्ही या मसाल्यामध्ये थोडंसं फ्लॉवर घालू शकता, ढोबळी मिरची घालू शकता, थोडंसं मशरूम घालू शकता. म्हणजे एक मसाला तयार करून कुठल्याही प्रकारच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, व्हरायटीज म्हणून. तर मंडळी सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत, आता मिक्स करा. मिक्स करून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण मसाला आटलेला आहे. जे पाणी होतं त्याच्यामध्ये ते आटलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये शिजण्यासाठी आता वरून पुन्हा थोडंसं पाणी घालावं लागेल. पाणी घातल्यानंतर फक्त झाकण देऊन भाज्या शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे, बस. बाकी काहीच करायचं नाही. आता वरून दुसरं काहीच याच्यामध्ये घालायचं नाही. सर्व मसाले वगैरे ऑलरेडी पडलेले आहेत. साधारण 10 मिनिटं शिजवल्यानंतर इथे सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे, म्हणजे जेवढं आपल्याला भाकरीसोबत खाण्यासाठी रस्सा लागणार आहे तितपतच रस्सा आहे. जास्ती रस्सा हवा असेल तर थोडं गरम पाणी घालून पुन्हा एक उकळी घ्या. आता बटाटा वांगा कितपत शिजलेला आहे ते सुद्धा आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता वांगंसुद्धा शिजलेलं आहे. वांगं शिजले म्हणजे बटाटाही झालेलं आहे आणि शेंग तर कोवळ्या शेंगा होत्या, तर छानपैकी शिजलेले आहेत. तर फेणी झालेले नाही आहेत भाज्या, म्हणजे पूर्ण गळालेले नाही आहेत, तुकडे दिसत आहेत पण छानपैकी शिजलेले आहेत. तर मंडळी
आता वरून फक्त तुम्ही बारीक चिरलेली कोथमीर घाला आणि गरमागरम ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी ज्यासोबत सर्व करायची असेल तुम्ही सर्व करू शकता, सोबत फक्त कांदा, मिरची, लोणचं, पापड. तर आय होप तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी आजची ही वांगा बटाटा शेंग काळ्या मसाल्यामध्ये आवडली असेल. तर मंडळी नक्कीच ट्राय करा, आवडल्यास स्वतःही खा, सर्वांना खायला द्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.